ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण लोकसभा मतदारसंघातील उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात अनेक मतदारांची नावं मतदार यादीतून गायब आहेत, त्यामुळे मतदारांना विशेषतः वृद्धांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय. कॅम्प नंबर 4 होली फॅमिली हायस्कूल या मतदान केंद्रावर आलेल्या अनेक वृद्ध मतदारांची नावं ऑनलाईन साईटवर दाखवली जात आहेत, मात्र प्रत्यक्षात मतदान केंद्रावर आल्यावर मतदार यादीत त्यांची नावं गायब आहेत. त्यामुळे या मतदारांनी निवडणूक आयोगाविषयी संताप व्यक्त केलाय. आम्हाला मतदानापासून वंचित ठेवलं जात आहे असा आरोप त्यांनी केलाय. इथं माझं ऑनलाईन नाव येतंय पण तिथं आतमध्ये याच्यात लिस्ट मध्ये नाव नाही. इलेक्ट सांगतात दोनदा जाऊन आलो मी. आता आपल्याला थोडी माहिती असतं त्यांच्या लिस्ट मध्ये काय झालं काय नाही. तिथं प्रकार कसा घडला? मतदान केलेलं आहे 15 वर्षापासून मतदान करतोय मी. आता आपल्याला थोडी माहिती काय कसं चेंज झालं. मैं इधर आया, मैं वोटिंग के लिए, तो जब ये इनसे ना मेरा नाम डिलीट कर दिया गया तो मुझे ना यादें में ना उसमें नाम नहीं है मेरा, तो इसके लिए मैं यहाँ पर आया हूँ. यहाँ से मेरे यहाँ 2 बरस हो गए, यानी 2 टेंस हो गए. हाँ नाम नहीं, यादी में नाम था, लास्ट टाइम का भी है मेरे पास, मगर अभी फिलहाल है ना मुझे ना यादी में नाम नहीं है, डिलीट कर दिया गया है. अब पता नहीं मुझे मतदार यादी में नाव है. हाँ माझं मतदार यादी मध्ये नाव आहे ऑनलाइन. ठीक है, ज्यावेळी मी वोटिंग करायला गेलो त्यांच्या जे बूथच्या बाहेर बसतात त्या लिस्ट मध्ये माझं नाव नव्हतं. तरी सुद्धा मी आत मध्ये गेलो मतदान कक्षामध्ये, तिथे माझं नाव दाखवते त्याच्यावर डिलीटचं स्टॅम्प आहे. तुम्ही इथं विचारलं त्यांनी मला परत इकडे पाठवलं. तर आता मागे पुढे फिरणं चालू आहे, कोणाकडूनही काय उत्तर भेटत नाहीये की एक्झॅक्टली का झालं. त्याबद्दल कोणी काय असं समाधानकारक उत्तर देत नाही. मतदान करण्यापासून रोखलं गेलं? हा म्हणजे झालंच नाही माझं मतदान, अजून उभा आहे. मी थांबलो ते करायला. आता माझ्यासोबत अजून सिनियर सिटीजन आहेत, आमचं तर ठीक आहे. आता माझ्या आई वडिलांना मला घेऊन यायचं मतदान करायला. आय होप की त्यांच्यासोबत असा प्रॉब्लेम नाही व्हावा म्हणून. कुठल्या बूथ झाला? हा होली फॅमिली कॉन्व्हेंट स्कूल. तुम्ही जो बूथ लावला त्याच्यावर नागरिक आले, काय प्रकार? आतापर्यंत सकाळपासून 10 ते 15 लोक आली, त्या लोकांची नावं ऑनलाईन सॉफ्टवेअर मध्ये आहेत, परंतु निवडणूक निर्णयाची अधिकाऱ्यांची जी यादी आहे किंवा निवडणूक विभागाची जी मतदार यादी आहे त्या यादीमध्ये त्या लोकांची नावं डिलीट दाखवतात. आता डिलीट मध्ये काही सिनियर सिटीजन आहेत, काही यंग जनरेशन तरुण आहेत, तरुणी आहेत, परंतु महापा या निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांशी जेव्हा मी संपर्क साधला तर ते उडवाउडवीची उत्तरं देतात. त्यांच्याकडे कुठले समाधानकारक उत्तर नाहीये. आता मी तहसीलदार प्रशांत जोशी यांच्याशीही बोललो, त्यांचं म्हणणं असं होऊ शकत नाही पण असं झालेलं आहे. तर तिथूनही सुद्धा काही समाधानकारक उत्तर मिळत नाही. आता जर तुम्ही यांची नावं मतदार यादीतनं डिलीट मारली तर यांचा मतदानाचा अधिकार शासनाने काढून घेतलाय का? बरं, हे मतदार आहेत की नाही हे यांनी व्हेरीफाय केलेलं नाही का? मग तुम्ही असं कसं करू शकता? हे जे काही धोरण आहे शासनाचं हे चुकीचं आहे. प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. जे लोक हयात आहेत त्यांची नावं जर तुम्ही डिलीट करणार असाल, आणि अशी असंख्य नावं आहेत, 1-2 नाहीयेत, तर ही पद्धत चुकीची आहे, याचा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध करतो. आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.